महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेच्या या पाठिंब्यामुळे राज्यातील राजकारणात त्याचा थेट परिणाम होणार असून महायुतीला आणखी एक बुस्टर मिळाला आहे. तर मनसेच्या या पाठिंब्यामुळे नाशिक लोकसभेचं गणित बदलण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीमध्ये मनसेच्या रूपाने आणखी एक भिडू सामील झाल्याने राज्यातील लोकसभा निवडणुकीचे आणखी बळ वाढणार आहे. नाशिक हे एकेकाळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे महायुतीत मनसे सामील झाल्याने नाशिकमध्ये महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये मनसेच्या एंट्रीमुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मनसेला 2009 साली झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा तर एकट्या नाशिकमधून 3 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2012 साली नाशिक महापालिका निवडणूक लागली ज्यात तब्बल 40 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ऍडव्होकेट यतीन वाघ यांच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर नाशिकमध्ये झाला होता. त्यानंतर 2017 पर्यंत नाशिक महापालिकेत सलग 5 वर्ष मनसेची सत्ता होती. या काळात राज ठाकरे यांनी नाशिकवर विशेष लक्ष देऊन नाशिकचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यातच 2015 झालेला सिंहस्थ कुंभमेळा देखील यशस्वी करण्यात सत्ताधारी मनसेला चांगले यश मिळाले होते. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात गटबाजी उफाळून आल्याने अनेक मोठे नेते पक्षाला सोडून गेले. तर 2017 झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसला व 40 वरून नगरसेवक संख्या फक्त 5 वर आली. तरी राज ठाकरे यांनी नाशिकवरील आपले प्रेम कमी केले नाही तर सतत संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे राज यांच्या पाठोपाठ युवा नेते अमित ठाकरे यांनी देखील नाशिकवर विशेष लक्ष देऊन शाखा अध्यक्षपासून जिल्हा अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष नेमणूक नियमित करून विद्यार्थी सेना महिला आघाडी आदींना ऍक्टिव्ह ठेवण्यात मोठी कामगिरी बजावली. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे त्याचा थेट फायदा नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण सध्या मनसेचे चांगले संघटन नाशिकमध्ये तयार असून तळागाळापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते काम करताना दिसत आहे. गेल्या महिन्यातच पक्षाचा वर्धापन दिन सोहळा देखील नाशिकमध्ये पार पडला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह दिसत आहे. यातच आता नाशिक लोकसभेसाठी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महायुतीला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. तर अशाच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.